मित्रांनो, आजच्या कोकण सफारीमध्ये आम्हाला हे बघा, समोर मोरांचं दर्शन झालं, पण गाडीच्या आवाजाने ते दूर पळून गेले, नाहीतर तुम्हाला दर्शन घडवलं असतं. नमस्कार मित्रांनो, मी उत्तम नार्वेकर आणि कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजची आपली कोकणची सफारी घेऊन आलो आहोत आपण एका अशा अद्भुत ठिकाणी, मालवण तालुक्यातील डांगमुडे या गावी. महाशिवरात्रीला या गावच्या मळ्यावरती सड्यावरती आग लागली, एका आग लागून ती आग वडाच्या झाडाला लागून तिथे त्या वडाची पारंबी जळाली आणि त्या पारंबीच्या खाली एक प्राचीन पंचधातूचं शिवलिंग सापडलं. ते शिवलिंग बघायला आज आपण चाललेलो आहोत. आता तुम्ही हा सडा किंवा हे माळरान आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता आणि माझ्या मागे हे जे वडाचं झाड आहे तिथे ते ठिकाण आहे, तिथे आपण आता चाललो आहोत. आणि बरेचसे भाविकसुद्धा आता इथे येताना या शिवलिंगाच्या दर्शनासाठी तुम्हाला आता इथे दिसत आहेत. तर आपण जास्त वेळ न दौडता त्या ठिकाणी जाऊन त्या शिवलिंगाचं दर्शन आणि गावकऱ्यांकडून अधिक माहिती घेऊया. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा हे शिवलिंग किंवा डांगमुडे गावातील हे शिवलिंग नक्की पोचवा. तसंच मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या अशा विविध कोकणच्या सफारीचा मनमुराद आनंद तुम्हाला घेता येईल. हा पाठीमागचा परिसर तुम्ही बघू शकता, इथे संपूर्ण जी आगीमुळे जी झाडं जळाली आहेत इथे आपल्याला दिसतोय. ही सगळी जळून खाक झालेली गवत किंवा झाडं आहेत आणि हे आता हे माझ्या मागे वडाचं झाड आहे, तर त्या झाडाच्या मागे ते शिवलिंग सापडलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बरीचशी भक्त मंडळी या शिवलिंगाचं दर्शन घेऊन आता परतीच्या प्रवासाला लागलेली आहेत. ते विशाल वडाचं झाड आणि या झाडाच्या खाली बरोबर शिवरात्रीला आग लागून त्या झाडाच्या एका पारंब्याच्या इथे एक अद्भुत शिवलिंग सापडलं होतं, तर ते आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, डांगमुडे गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये कोणीही मद्यपान करून प्रवेश करत नाही, कारण इथल्या देवस्थानाला मद्यपान वर्ज्य असल्यामुळे या गावात दारूबंदी किंवा दारू पिऊन कोणीही प्रवेश करत नाही. बाहेरून आलेल्या व्यक्तींना सुद्धा तशा प्रकारच्या सूचना दिल्या जातात, तर हे खरोखरच एक घेण्यासारखी गोष्ट आहे या गावाकडून. आणि अशाच या गावात शिवरात्रीच्या दिवशी हा झालेला चमत्कार आणि पंचकृषीतून विविध विभागातून किंवा विविध गावागावातून इथे आता इथे भक्तजनांची आता रीघ लागलेली इथे तुम्हाला दिसते. आणि तिथे पिंगे पण असते त्या कामात.
हेलो हेलो एक मिनट दोन मिनट हो हो तुमचं नाव काय प्रकाश ठाकूर प्रकाश ठाकूर हॅलो माहित नाही रामगड फोन लागला नाही प्रॉपर मुंबई झाला असतो आता मित्रांनो डांगोडे गावामध्ये शिवरात्रीला जी आग लागून ज्या आगीमध्ये एक वडाच्या झाडाला सुद्धा आग लागली होती आणि त्या वडाच्या झाडाच्या पारंभीखाली एक शिवलिंग प्राचीन शिवलिंग सापडलेलं पंचधातूचं तर त्या पंचधातूच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आज आपण डांगोडे या गावी आलो आहोत. तर आपल्यासोबत आहेत डांगोडे गावचे ग्रामस्थ प्रकाश ठाकूर सर. तर त्यांच्याकडून ह्या शिवलिंगाबद्दल आणि हे शिवलिंग कसं सापडलं कशी आग लागली किंवा त्याच्याबद्दल इंतभूत माहिती आज आपण घेणार आहोत. तर थेट आपण आता प्रकाश ठाकूर ठाकूर ना प्रकाश ठाकूर सरांना विचारूया की ह्या हे शिवलिंग जे सापडलं त्याच्या मागचा इतिहास आणि कसं सापडलं किंवा कोणाला माहिती मिळाली प्रथम या शिवलिंगाबद्दल तर त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या. विषय असा झाला शिवरात्र्या दिवशी अचानक आग लागली. हा हा म्हणजे एखाद्या वनवा भेटतो ना अच्छा तसा विषय झाला आणि जे आजूबाजूला घास होत ते सगळं गवत जळून गेलं. अच्छा ह्याच्या हा हा आणि ती आग या संपूर्ण परिसराला लागली लागली. अच्छा जे वडाच्या ज्या पारंब्या आहेत हा हा त्या पारंब्या सर्व भस्मसात झाल्या. हा हा आणि त्या वडाच्या पारंब्याच्या मधोमध हा हे शिवलिंग होतं या ठिकाणी. अच्छा कुठच्या झाडाच्या या झाडाच्या इथे चारी बाजूला त्याच्या पारंब्या होत्या. हा हा आणि ते एवढे दिवस म्हणजे मला आता जवळजवळ 5-6 वर्ष झाली. हा हा 5-6 वर्ष आता पूर्ण होणार. हा हा तर इथपर्यंत आम्हाला काय कधी म्हणजे कोणाला दिसली नाही ती. ह्याच्या पूर्वी 2 वेळा आग लागली होती. हा हा आणि अशाच पारंब्या जळल्या होता मोठा असा वड होता संपूर्ण. हा हा पण त्यावेळी दिसलं नाही. अच्छा आणि 2 दिवसांनी एक ग्रामस्थ ब्राह्मण भोजन करण्यासाठी ते 11 स्थान आहे ना. अच्छा ब्राह्मण भोजन करण्यासाठी या ठिकाणी आले. हा हा तर ब्राह्मण भोजन करताना जी जी पूजा करावी लागते त्यावेळी त्या आकाराची पूजा करताना त्याची नजर इकडे गेली. हा हा आणि त्याला वाटलं कोणतरी तांब्या ठेवला आहे. अच्छा हे जे मित्रेचं भांडणं हे आहे ना शिवलिंग टाकायचं तांब्यासारखं दिसलंय म्हणून तो आत पुढे गेला. तर त्यानंतर आम्हाला खाली फोन केला असा असा विषय झालाय बरोबर आम्ही दोघे जण आलो त्याच्यानंतर बघितलं ते म्हटलं याला हात वगैरे काय लावायचं नाही बरोबर शक्यतो कोणाला व्हिडिओ करायला द्यायचा नाही बरोबर. पण सध्या काय झालं मोबाईलचा जमाना असल्यामुळे जे फोटो काढले गेले ते व्हायरल झाले आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचल्या. बरोबर आमच्या गावात संजीव ठाकूर चांगला हे करतो. बरोबर युट्यूबला वगैरे सगळ्या जे माहिती देतो माहिती देतो त्याला पण आम्ही सांगितलं जोपर्यंत देवाचा काय निर्णय लागत नाही तोपर्यंत आपण काय करायचं नाही. राईट त्या दिवशी ते ठरेल आम्ही तुला व्हिडिओ करायचा आहे. बरोबर त्याच्यानंतर आम्ही देवाकडे बसलो रामदेवत आमच्या रवणात आहे त्याच्या डाबा दाखवलं घेतलं की बाबा ही पुरातन मूर्ती आहे तर देवाने होय म्हणून सांगितले. त्याच्यानंतर आम्ही त्याला विचारलं बाबा हे आकाराचे स्थान म्हणजे आकाराची शिवपिंडी आहे का जैनाची आहे का. अच्छा असे नाना प्रकारे 12 प्रश्न देवाला विचारले. हा हा त्या 12 प्रश्नामध्ये ही मूर्ती इथं बसवायला विचारलं उजव्या बाजूला बसवतो डाव्या बाजूला बसवतो तर सर्व कौल डावे झाले म्हणजे देवाचा हुकूम नाही. बरोबर ज्या ठिकाणी आहे तिथे त्याची स्थापना करा ठेवतो. हा हा आम्ही काय करत नाही तर त्याला पण नाही म्हटलं. अच्छा मग तुला तिला वर ठेवायचं आहे म्हणजे तिचं उद्यापन तुला करायचं आहे. देव होय म्हणाला. मग ज्या स्थितीमध्ये आहे त्या हा तिचा जो खुडा होता तो म्हणजे मिळाला होता. अच्छा हा मिळाली ना त्याचं मुख ज्या शिवपिंडीचं जे मुख होतं ते पश्चिम दिशेला होतं. ओके ते पश्चिम दिशेला आहे ते सध्या आपली जी देवता आहे ती त्या अनुषंगाने पूर्वेला करतो. अच्छा पूर्वेला बरोबर आणि तसंच बसवितो पण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसवतो. हा हा त्याप्रमाणे कलप्रसाद झाले 2 वेळा शिवकळा काढले शिवकळ्याने पण तेच सांगितलं
हे की पूर्वी बाराचं देवस्थान होतं या ठिकाणी आमच्या गावामध्ये, हे बाराचं नाही हे पाचचं आहे आणि चांगलं आहे. त्याप्रमाणे शिवकऱ्यांनी सांगितलं याची स्थापना करून झाल्यानंतर शिवरात्री दिवशी म्हणजे पुढच्या जी शिवरात्र येणार त्या दिवशी तुला या ठिकाणी उत्सव करावा लागेल रात्री शिवरात्रीला. दिवशी बायकांना प्रवेश तिथे. अच्छा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आधुनिक विचाराने तुम्ही पुढे चाललेला. म्हणजे लोकांचे तर्क वितर्क आमच्यापर्यंत आले म्हणून. बरोबर बरोबर बरोबर. आबाल वृद्ध सर्व, आबाल वृद्ध सर्व. आणि ज्या दिवशी आमचे दिवस ठरला गुरुवारी 10 तारखेला त्या दिवशी संपूर्ण गाव शिवकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मंदिरामध्ये हजर झाला आणि तिथून देवाला नारळ वगैरे श्रीफळ वगैरे ठेवलं. आणि घाट्या आहेत, आता रस्ता नाही आहे, त्या घाटीने सर्व पाणी घेऊन कोण काय घेऊन तिथे आलो. प्रसाद ब्राह्मणाला बोलवलं, त्याच्यावर अगोदर एकादशमी करावी लागली म्हणजे ते होतं ना, शुद्धीपत्र केलं. त्याच्यानंतर ते उत्खलन केलं. उत्खलनामुळे एवढाच भाग भेटला, खाली जरा कठीण भाग असल्यामुळे झाडाची ती सगळी फळ आहे त्याच्यामुळे त्याच्या खाली खोदता आलं नाही. मग असं ठरलं की जेवढं मिळालंय तेवढंच आपण बसवूया. बरोबर. आणि ते असं इथे स्थापन केलं. अच्छा, म्हणजे विधिवत पूजा अर्चा करून त्याची तुम्ही स्थापना केलेली आहे. अच्छा, किती रे वाजवणार अगदी व्यवस्थित, अगदी भटजीला जवळजवळ 2 वाजले. अच्छा अच्छा. संपूर्ण प्रोग्राम जायपर्यंत बऱ्याच बायका वगैरे होत्या. टीव्हीवर पण मला वाटतं बातमी गेली आहे थोडी. अच्छा, हा हा हा. बरोबर. हे प्राचीन शिवलिंग असल्यामुळे लोकांची आस्था त्याच्या प्रती जास्त. आणि लोक पुष्कळ रोज येतात इथे माहिती द्यायला, काय कोण बसू शकत नाही कारण जंगलामध्ये. बरोबर बरोबर. एकदम माळरानावरती असल्यामुळे. सोमवार आहे, एकादशी आहे. मला म्हणले तुम्ही संध्याकाळी सकाळी दोघे जण बसले होते या ठिकाणी. आता मला रिक्वेस्ट केले की तू बस 6 वाजेपर्यंत जरा बस, म्हणून मी या ठिकाणी आलो जेणेकरून लोकांपर्यंत. बरोबर. आता पंचकृषीत माहिती पसरल्यामुळे आता लोक इथे लोकांचा येण्याचा ओघ वाढेल. कसं आहे माहितीये का, बरोबर, आमची लांब असल्यामुळे. बरोबर. आम्ही आता शासनाकडे काहीतरी मार्ग काढू की हा जो रस्ता आलाय मुसऱ्यावर. बरोबर बरोबर. त्याची डागडुजी करून इथपर्यंत लोकांना येण्यासाठी वाहन किंवा छोटंसं वाहन पोहोचलं तरी लोक दर्शन घेऊन जाऊ शकतात. गेलंय म्हणजे शासनाला कळलं इथे. बरोबर बरोबर. आम्हाला एक ते सौर ऊर्जेवरती जरी बोरिंग मिळाली, हा हा, पाणी पण पाण्याची सोय होऊ शकेल. तो आपला शिवरात्रीचा प्रोग्राम आता ह्या दिवसात म्हणजे पाणी आणणं म्हणजे मोठं. बरोबर. रस्ता नाही आणि संचितच्या माध्यमातून संचितने पाठपुरावाही तसा केला असेल. अच्छा, सरकारी खात्यामध्ये. तर हे जे शिवलिंग आहे ना, हे आता आंगणेवाडीची भराडी देवी आहे, मग तिथून इथे यायला किती अंतर आहे? म्हणजे कोण आलं समजा दर्शनासाठी, भराडी आईच्या दर्शनासाठी, गाडी डायरेक्ट मसुरा टावर मांडलेला पोलीस स्टेशनच्या इथे. हा हा. त्यातून 2-व्हीलर येते पण जाताना जरा डेंजर आहे. हा हा. म्हणजे यायचं असेल तर एक तर सकाळी तिथून वरतून पायी चालत यावं लागेल पोलीस स्टेशनवरून. आणि डांगवळ्यावरून घाटे आहे. हा हा. कोणतरी मार्ग सांगू शकतो. अच्छा, किंवा कोणी स्थानिक असले तर ते येऊ पण शकतात कदाचित. बरोबर. कोणी गावात आले तर, डांगवळे गावात प्रॉपर. डांगवळ्याला आल्यानंतर जर विचारलं तर स्थानिक त्यांच्या बरोबर येऊ शकतील दाखवण्यासाठी. अच्छा. आणि साधारणतः किती किलोमीटर अंतर आहे? म्हणजे आता हे भराडी आई देवीचं मंदिर आहे तर तिथून इथे किती किलोमीटर होतील? साधारणतः 4-5 किलोमीटर. 7-8 किलोमीटर. 7-8 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे त्या भराडी आईच्या दर्शनासाठी कोण आलं तर इकडे येऊन ते दर्शन घेऊ शकतं ना. बरोबर. म्हणजे जवळच असलेलं हे स्थान आहे. तर मित्रांनो, आज आपण बघितलं डांगवडे गावातील जे स्वयंभू शिवलिंग सापडलं आहे ते पंचधातूचं, तर त्याची माहिती घेण्यासाठी आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इथे आलो होतो. तर आपल्याला अनमोल अशी माहिती श्रीयुत प्रकाश ठाकूर सरांनी दिली, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, असेच कोकणातील विविध व्हिडिओ कोकणच्या सफारीच्या माध्यमातून बघण्यासाठी हा व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेल्या नोटिफिकेशन बेलला ऑलला क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा तुम्हाला अपलोड होतील तेव्हा तुमच्यापर्यंत ते पोचतील. आता इथे काही भाविक मंडळी इथे आलेली आहेत, तर त्यांना आपण प्रश्न विचारूया की तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला या शिवलिंगाबद्दल कुठून माहिती मिळाली? मी आलोय मालवणवरून. हा, तुमचं नाव सांगा. समीर वर्धम. हा हा. मालवण. मालवणवरून आला. हा, तुम्हाला कसं काय कळलं इथे? सोशल मीडियावरूनच बातमी समजली. अच्छा, सोशल मीडियावरूनच कळलं की. अच्छा. तर ते आज आपल्या सर्व नातेवाईकांसोबत इथे या. संपूर्ण स्टाफ आलाय. हो, संपूर्ण स्टाफ आलाय. स्टाफला घेऊन इथे या शिवलिंगाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. पाठीमागे तुम्ही बघू शकता.
तर कसं वाटतं इथे तुम्हाला येऊन? येऊन खूप प्रसन्न वाटतं. छान आहे ना. आणि हे प्राचीन शिवलिंग असल्यामुळे आपल्याला एक इथे एक आल्याच्या नंतर एक भक्तिभाव आपल्या मनामध्ये जागा होतो आणि मनाला सुद्धा एकदम शांती मिळते. तर मित्रांनो, ही जे अशा ज्या काही कोकणातल्या पुरातन वास्तू आहेत, तर खरं तर पुरातन विभाग किंवा इतिहासकारांनी इथे येऊन याबद्दल अधिक संशोधन करून या वास्तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोचतील, कारण आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. तर ह्या जर वास्तू लोकांपर्यंत पोचल्या तर त्याचा इथल्या स्थानिकांना सुद्धा फायदा होईल आणि पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या जिल्ह्याला त्याची मदत होऊ शकते. त्यामुळे सरकारने किंवा जे कोणी कर्मचारी जर हा व्हिडिओ त्या अनुषंगाने बघत असतील तर त्यांनी याची नक्कीच दखल घ्यावी. धन्यवाद. Thank you.